प्रार्थने आज आम्ही जो निर्णय घेतला त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी वारंवार आपल्याशी बोललेलो आहे की बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांची भूमिका आणि जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातील विकास कामं आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. आणि शिवसेना पक्ष म्हणून जे काही कायदेशीर प्रक्रिया जी आहे, नियम आहे, टू थर्ड मेजॉरिटी आहे, त्याहीपेक्षा जास्तीचे आमदार आणि सहयोगी आणि अपक्ष आमदार असे जवळपास 50 आमदार आज आम्ही एकत्र आहोत. गेले काही दिवस एकत्र आहोत. एक वैचारिक भूमिका, एक राज्याचा विकास आणि जे काही 2.5 वर्षापूर्वी घडलं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. 28 फेब्रुवारी त्या बाबतीमध्ये भाष्य केलेलं आहे. गेल्या काही काळामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना, आमदारांनी देखील आपल्या मतदारसंघातल्या समस्या असतील, विकास प्रकल्प असतील, अडचणी असतील या बाबतीमध्ये वारंवार माहिती दिली आणि करावयाची दुरुस्ती मी देखील अनेक वेळा त्यांच्याबरोबर चर्चा केली. जी काही आपली नैसर्गिक युती होती आपण एकत्र निवडणुका लढवल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली, परंतु त्या बाबतीमध्ये आमदारांमध्ये असलेली जी काही नाराजी होती आणि मतदारसंघामधले जे प्रश्न किंबहुना पुढच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणे किंवा जिंकणे यामध्ये देखील येणाऱ्या अडचणी हे सगळं लक्षात घेऊन आणि कुणाला काहीतरी पाहिजे, कुणाला काही मंत्रीपदं पाहिजे किंबहुना आणखी काही वैयक्तिक स्वार्थ असा कुठलाही मनामध्ये न ठेवता आतापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या घटना आपण जर पाहिल्या अपोजिशन कडून आपण रुलिंगकडे जात असतो, परंतु हे जे काही घटना आहे ते रुलिंग करून अपोजिशन कडे जाण्याचा एक प्रकारचा तसं बघितलं तर तशी घटना आहे. कारण मी देखील मंत्री होतो, नगरविकास मंत्री आणि माझ्यासोबत देखील अन्य मंत्री या मंत्रिमंडळामध्ये काम करत होते, परंतु राज्याच्या हिताच्या दृष्टीने, भविष्याच्या दृष्टीने जे काही घडत होतं काही मंत्रिमंडळातले सहकारी त्यांच्यावर ज्या काही झालेल्या कारवाया असतील, आणखी अनेक इश्यू होते. महाविकास आघाडीमुळे ते निर्णय घेता येत नव्हते. आता काही आम्ही जेव्हा एक बाळासाहेबांची वैचारिक भूमिका घेऊन पुढे गेलो हिंदुत्वाची, त्यास काही निर्णय झालेले आहेत, त्याचं स्वागतच आम्ही केलेलं आहे. परंतु हे सगळे पूर्वीच आपण करायला पाहिजे होते, परंतु महाविकास आघाडीमुळे काही मर्यादा असू शकतील. पण हे सगळं होत असताना आपल्याला माहित आहे की 50 आमदार म्हणजे 40-49 आणि बाकी 50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात याचा अर्थ, त्याचं कारण, त्याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता होती. कारण एखादा ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवक देखील आजच्या काळामध्ये अशा प्रकारचं पाऊल उचलताना आपल्याला दिसत नाही. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे 50 लोक एकत्र येतात आणि मला तर काय, मी नगरविकास मंत्री होतो, मला ज्या काही अडचणी होत्या त्या बाजूला राहू द्या, परंतु हे जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातले जे प्रश्न, इश्यू, समस्या
या सगळ्यांनी मला सांगितल्यानंतर आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याला आपण 3-4-5 वेळा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये यश मिळालं नाही आणि म्हणून हा निर्णय घ्यावा लागला आणि तो निर्णय आम्ही घेतला राज्याच्या हितासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये असलेल्या अपेक्षा आणि म्हणून आज त्या निर्णयाबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला आज भारतीय जनता पक्षाकडे जवळपास 106 आणि इतर अपक्ष जवळपास 120 चा आकडा संख्याबळ त्यांच्याकडे आहे. असं असताना देखील खरं म्हणजे मुख्यमंत्री पद तेही घेऊ शकले असते संख्याबळानुसार, परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला या ठिकाणी पाठिंबा दिला. त्याबद्दल त्यांना मनापासून मी त्यांनी जे मोठं मन दाखवलं त्याबद्दल मी आदरणीय पंतप्रधान महोदय मोदी साहेब असतील, त्याचबरोबर गृहमंत्री अमितजी शाह साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी इकडे बसलेले आहेत, त्यांचं मनापासून मी खऱ्या अर्थाने आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. एक ऐतिहासिक घटना हे कुणाला जर काहीतरी पद पाहिजे, मंत्रीपद पाहिजे, मुख्यमंत्री पद पाहिजे असं काहीच नाही. मी देखील कुठलीच अपेक्षा केली नव्हती, परंतु जे काय घडलेलं आहे हे वास्तव आपल्या समोर आहे. जी काय अपेक्षा या राज्यातल्या जनतेची आहे ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र आम्ही सगळेजण मिळून एक करू आणि या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम नक्की केलं जाईल. देवेंद्रजी आमच्या पाठीशी आहेत, पण ते म्हणजे एवढा मोठ्या मनाचा माणूस आपण पाहू शकत नाही, मिळणार नाही. ते मंत्रिमंडळात नसले तरी सुद्धा ते त्यांनी सांगितलंय की या राज्याच्या विकासासाठी ते आमच्या सगळ्यांच्या सोबत आहेत. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. आणि आजकालच्या राजकारणामध्ये काय मिळेल हे आपण प्रत्येक जण पाहत असतो, परंतु मिळत असताना घेऊ शकत असताना ते दुसऱ्याला देण्याची जी काही या ठिकाणी उदारता दाखवली आहे अशी उदाहरणं फार आजकालच्या त्याच्यामध्ये दुर्मिळ आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. बाकी मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्याबरोबर जे 39 शिवसेनेचे आणि 11 असे 50 जे आमदार आहेत ते देखील त्याच्यामध्ये काही मंत्री आहेत आणि आपापल्या मतदार क्षेत्रामध्ये ते देखील ताकदवान आमदार आहेत. असं असताना एकीकडे सत्ता अपक्ष, एकीकडे खूप मोठे मोठे नेते आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेसारखा एक छोटा कार्यकर्ता, याच्यावर विश्वास ठेवणं आजकालच्या काळामध्ये फार कठीण आहे. परंतु या सर्व 50 आमदारांनी जी लढाई या ठिकाणी लढलेली आहे, जे वैचारिक भूमिका घेऊन बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन, किंबहुना आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जी काही शिकवण आहे आम्हाला, जिथे अन्याय होतो तिथे आवाज उचलणं आणि अन्यायाला वाचा फोडणं हे करण्याचं काम या 50 आमदारांनी केलेलं आहे. त्यामध्ये माझे काही सहकारी मंत्री आहेत, त्यांना मी खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद देतो. कारण तीच खरी ताकद आज हा इतिहास घडवू शकलेली आहे आणि म्हणून त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला कदापि तडा माझ्याकडून जाऊ दिला जाणार नाही. आणि जे काही त्यांना यापूर्वी आलेले अनुभव आहेत त्याची पुनरावृत्ती देखील होणार नाही अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी देतो. कारण आता जर आपली ताकद वाढलेली आहे म्हणजे इकडे 120 आणि ते 50 आणखी किती येतील माहित नाही, तर एक मजबूत सरकार या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याला आदरणीय पंतप्रधान महोदयांचं, आदरणीय गृहमंत्री महोदय जे अमित शाह साहेबांचं, नड्डाजी आपले जे पी नड्डाजी आहेत अध्यक्ष,
या सर्वांचं पाठबळ मिळेल आणि ज्या राज्याबरोबर केंद्र सरकारची ताकद उभी राहते विकासामध्ये कुठलेही अडथळे त्यामध्ये येणार नाही अशा प्रकारचं एक मजबूत सरकार एक या राज्याला आपल्याला पाहायला मिळेल. हे सरकार लोकांच्या मनामध्ये अपेक्षा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि राज्याची जी काही प्रगती आहे ती वेगाने करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू एवढंच मी अपेक्षा.